झालत पाहिजे झालत पाहिजे झालत पाहिजे मोदींचा करायचं काय खाली मुठा वर पाय आम्ही शहाचं करायचं काय खाली मुठा वर पाय आम्ही शहा हाय हाय आम्ही शहा हाय हाय आम्ही शहा हाय हाय आम्ही शहा हाय हाय नरेंद्र मोदी 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 हाय हाय अमित शहा हाय हाय अमित शहा हाय हाय अमित शहा हाय हाय या धर्मद्री सरकारचं करायचं काय खाली मुठा वर पाय या भ्रष्ट मोदी सरकारचं करायचं काय खाली मुठा वर पाय या भ्रष्ट भाजप सरकारचं करायचं काय खाली मुठा वर पाय शरद पवार साहेबांचं चंद्रजी पवार साहेबांचा अजित दादा तुम्हारे बड़ो हम तुम्हारे साथ हैं अजित दादा तुम्हारे बड़ो हम तुम्हारे साथ हैं मोदी सरकार हाय हाय मोदी सरकार हाय हाय मोदी सरकार हाय हाय मोदी सरकार हाय हाय मोदी सरकार से करायच काय खाली मुठा वर पाय हिटलर चाय भाजप सरकार से करायच काय हाय हाय नरेंद्र मोदी हाय हाय अमित शाह हाय हाय नरेंद्र मोदी हाय हाय के अंदर में हमारी सरकार जब थी तो डीजल का जो रेट है 50 रुपए से लेकर 63 रुपए के अंदर गया था, इसके ऊपर कोई पोजीशन थी। और आज भी डीजल का बैरल का रेट अगर देखते हुए इस सरकार ने जिस तरह का नंगा नाच इस देश के अंदर में आम आदमियों के ऊपर जो बोझा डाला है, हम उसका कड़ा निषेध करते हैं और इस आंदोलन के माध्यम से इस सरकार को जगाना चाहते हैं कि सोने वाली सरकार तुम जाग जाओ। लोगों के ऊपर जो होने वाला अत्याचार, लोगों पे आ रही है मुसीबत, एक तो कोविड के माध्यम से आज 1.5 साल से लोग त्रस्त हैं और परेशानी के बौरान है, शिकार है। इन हालात के अंदर ये सरकार जिस तरीके की भूमिका निभा रही है, हम इसका निषेध करते हैं। इस सरकार को कहना चाहते हैं कि फौरी तौर से आप पेट्रोल डीजल और गैस के रेटों को नीचे लाइए, वरना हमारे आंदोलन के निज़ाम को हम तेज करेंगे। तुम्हारे खिलाफ उग्र आंदोलन के अंदर में भी हम आने वाले समय में जाएंगे। ये अगर बात समझ में सरकार को नहीं आती है तो इसको जगाने के लिए राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार की ये नीति है, ये सरकार को इसकी जगह बताने का काम पूरे मुल्क के अंदर में किया जाएगा। राष्ट्रवादी महाराष्ट्र के अंदर आज रोड के ऊपर है, आने वाले समय में ये आंदोलन तीव्र करने का इशारा जो है इस सरकार को हम देते हैं कि वो अपने हैसियत से बाज आए और लोगों पे पड़ने वाले बोझों को कम करें। राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे प्रांत अध्यक्ष जयंतराव पाटील साहेब आमचे आदरणीय पलिकेश साकणकर यांच्या माध्यमाने आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केंद्र शासनाने पेट्रोल डिझेल नाही तर तब्बल 25 रुपयांनी आम्ही सिलेंडरमध्ये आम्ही वाढ केली आहे, त्यामुळे इथे जाहीर निषेध करण्यासाठी औरंगाबादच्या सर्व सेल जिल्हा आणि शहराच्या निषेधार्थ गुलमंडी औरंगाबाद येथे आज माणसाला या कोरोनाच्या महामारीमध्ये जगत असताना जी आपल्याला सरकारने केलेले आहे महागाई वाढवलेली आहे याचा निषेधार्थ आज शासनाने काल 25 रुपयाची सलग त्यांनी एका वेळेस सिलेंडरमध्ये जी वाढ केलेली आहे सर्वसामान्यांसाठी गरीब जनतेसाठी एक मोठी खंत बाब आहे की आज करोनामध्ये लोकांचा रोजगार गेलेला आहे, त्यानंतर त्यांना जगण्यासाठी आपला श्वास घेण्यासाठी सुद्धा बाहेर निघणं अशक्य आहे। अशा परिस्थितीमध्ये तर सरकार आपल्याला रोजच्या गरजेच्या वस्तू आणि त्यात ही महागाई ही कधीही म्हणजे गरीब जनतेला मारून टाकण्याची आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये या गरिबीच्या आणि या महामारीमुळे बरेचशे लोकांनी आत्महत्या सुद्धा केलेली आहे आणि या गॅस सिलेंडरच्या वाढीच्या याच्यामध्ये जो स्फोट त्यांनी 25 रुपयात केलेला आहे वाढवून जर यांनी हा मागे नाही घेतला तर आता गरगरीब जनता ही शांत बसणार नाही, रस्त्यावर उतरून त्यांना आपली जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। या माध्यमातून नरेंद्र मोदी साहेबांना हेच सांगायचं आहे की तुमचा खेळ आम्हाला समजलेला आहे, फक्त सत्तेत बसून सत्ताच करायची आहे आणि कोण जनतेशी खेळ खेळ मांडायचा आहे तर तुम्हाला
तुमची जागा जनता दाखवून दी। आज आम्ही इथे फक्त रस्त्यावर उतरून फक्त आंदोलन केलेलं आहे, पुढे जाऊन हे तीव्र आंदोलन तुम्हाला घरी बसवल्याशिवाय राहणार नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिला प्रतिभा वैद्य